आता ग्रॅम डिनॉमिनेटरच्या सहाय्याने आपण युजर्सना मेन्शन करू शकतो कमेंट मध्ये, आणि हे आपण ठरवणार की किती युजर्सना आपण मेन्शन करायचं आहे किंवा आपण या सॉफ्टवेअरला डिसाईड करून देणार. आपण पहिलं स्क्रॅप डेटा युज करण्याच्या ऑप्शन वर टिक करतो, आपण URL सिलेक्ट करतोय लिस्ट मधून. सध्या लिस्ट एम्प्टी आहे, आपण स्क्रॅपर या ऑप्शन मध्ये जाणार. मग शेवटचा ऑप्शन आहे लेफ्ट साइडला स्क्रेप इमेज URL, त्याच्यामध्ये जातोय. इथे आपण युजर नेम एंटर करणार आहोत. युजर नेम एंटर केलं, उदाहरण आपण पाहिलं स्क्रीनवर सुपरकार, सेव्ह केलं मी हे. मग मी फोटोजचा नंबर एंटर करते आहे 5. ओनली URL असं एक ऑप्शन आहे किंवा ओनली ID, तर मी ओनली URL हे ऑप्शन सिलेक्ट केलं आहे आणि मी माझा सबमिट ऍक्शन प्रोसेस स्टार्ट केला आहे. आपण पाहू शकतो व्हाईट डायलॉग बॉक्स मध्ये माझं स्क्रॅप फोटो URL प्रोसेस कंप्लीट झालेला आहे. आता मी मेन्शन युजर्स ह्याच्यामध्ये जाऊन यूज स्क्रेप डेटा ह्या ऑप्शन वरती सिलेक्ट केलंय. आता आपण पाहू शकता मला 5 URLs दिसून येत आहे. मी 5 सिलेक्ट करत आहे. पहिल्या दोघांना घेऊया साधारण उदाहरण साठी. सेव्ह केलं मी हे. डायलॉग बॉक्स आपण क्लोज करूया. आता आपण युजर नेम लोड करत आहोत, मल्टिपल युजर नेम्स लोड करणार आहोत. मी एक टेक्स्ट फाईल मध्ये ऑलरेडी हे युजर नेम्स लिहून ठेवलेले आहेत. ते टेक्स्ट फाईल मी आता इथे ओपन करत आहे. हे सुद्धा मी युजर नेम्स लोडिंग सेव्ह केलं आणि डायलॉग बॉक्स क्लोज केला. आता किती मेन्शन करायचे युजर नेम्स हे आपल्या हातात असतं. मी इथे उदाहरणासाठी 5 ही संख्या टाकलेली आहे. अकाउंट सिलेक्ट केलं माझं christina.bell158. मी ऍक्शन स्टार्ट केली माझी. आपण पाहू शकतो स्क्रॅप मेन्शन युजर प्रोसेस स्टार्टेड असं आपल्याला व्हाईट डायलॉग बॉक्स मध्ये दिसून येत आहे. लॉग इन झालेला आहे christina.bell158 या अकाउंट मधून. कमेंट सक्सेसफुली 5 युजर नेम्स मेन्शन म्हणजे कमेंट मध्ये आलेला आहे. प्रोसेस कंप्लीट होण्याची वाट आपण पाहत आहोत. जे जे URLs आपण स्पेसिफाय केले त्यांच्यावर जसे कमेंट होते तसं आपल्याला व्हाईट डायलॉग बॉक्स मध्ये मेसेज येतो. आपण आता ब्राउझर ऍड्रेस एक URL घेऊन ब्राउझर मध्ये त्याच्यावर जाऊन पाहूया की कमेंट झालेले आहे की नाही. आपण पाहू शकतो 5 कमेंट मध्ये 5 युजर्सचं मेन्शन झालेलं आहे जसं आपण स्पेसिफाय केलेले आहे. जेवढे URLs आहेत सगळ्यांवर रिफ्रेश करून आपण हे पाहू शकतो.